हॅलो स्टुडंट्स, वेलकम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण फ्रॅक्शन हा जो सब्जेक्ट आहे, म्हणजे फ्रॅक्शन हा जो टॉपिक आहे, तो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ॲक्च्युली फ्रॅक्शनचं बेसिक जे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, फ्रॅक्शन आता हा मी एक राऊंड काढला, ठीक आहे. तर या राऊंडला मी दोन भागात त्याला डिवाइड केलं, म्हणजेच मी याचं फ्रॅक्शन कशा पद्धतीने लिहिणार, तर टू अपॉन टू. म्हणजेच हा झाला पूर्ण फ्रॅक्शन. म्हणजेच काय, तर दोन भाग होते आणि त्या दोन भागापैकी दोन्ही भाग, ठीक आहे. आता मी इथे एक भाग जो आहे तो डार्क करते आणि एक भाग मी तसाच सोडला, म्हणजे ब्लँक सोडला आहे. सो मी इथे काय लिहिणार, वन बाय टू, वन अपॉन टू. म्हणजेच काय, तर वन हा पोर्शन जो मी डार्क केला आहे आणि कितीपैकी वन आहे, तर टूपैकी, म्हणजे हे टू पार्ट्स आहेत. सो वन अपॉन टू. सेम मी इथे समजा ह्या पोर्शनचे चार भागात डिवाइड केले आणि तीनच पार्ट मी इथे फक्त ब्लँक केले, तर मग याचं फ्रॅक्शन कसं बनेल, थ्री अपॉन फोर. वाय फोर? बिकॉज फोर पार्ट्स आर देअर, राईट. आणि ह्या फोर पार्ट्सपैकी मी हे तीन पार्ट्सच फक्त ड्रॅग केलेत, ठीक आहे. म्हणून थ्री अपॉन फोर. नेक्स्ट बघा, मी इथे हा एक पोर्शन जो आहे, हा एक पार्ट जो आहे तो क्लीन करते. मग इथे कसं, कशा पद्धतीने फ्रॅक्शन होईल याचं, तर फोर का, इथे अजूनही फोर पार्ट आहेत, पण इथे डार्क ड्रॅग केलेले पार्ट कोणते आहेत, तर टू. देअरफॉर टू अपॉन फोर, ठीक आहे. तर आता हे झाले फ्रॅक्शन्स, याला आपण फ्रॅक्शन्स असं म्हणतो. आता फ्रॅक्शन्समध्ये दोन पार्ट होतात. पहिला वरचा जो आहे तो आहे न्यूमरेटर आणि खालचा जो आहे तो आहे डिनॉमिनेटर, ठीक आहे. वरच्या पार्टला काय म्हणतात, न्यूमरेटर, खालच्या पार्टला डिनॉमिनेटर असं म्हणतात. ओके, हे क्लिअर झालं. आता नेक्स्ट आपण याच्या या फ्रॅक्शनवरचे काही बेसिक सम जे आहेत ते आपण बघूया. मराठीत न्यूमरेटरला अंश असं म्हणतात आणि डिनॉमिनेटरला छेद असं म्हणतात, ठीक आहे. डिनॉमिनेटर म्हणजेच काय, तर एवढ्या पार्टपैकी हा एवढा पार्ट, वरच्या पाटला न्यूमरेटर आणि खालच्या पाटला डिनॉमिनेटर. ओके, सो आपण काही याचे सम आहेत बेसिक ते आपण पाहूया. सो बघा, मी इथे काही सम लिहून घेतलेत. ओके, सिक्स सम आहेत मी इथे लिहून घेतलेत. तर आपल्याला या बॉक्समध्ये जो नंबर मिसिंग आहे तो लिहायचा आहे, तर तो कसा फाईंड करणार बघा. आता मी इथे वन अपॉन टू, म्हणजेच वन न्यूमरेटर आहे आणि टू डिनॉमिनेटर आहे. सेम सेकंड याच्यात फोर डिनॉमिनेटर आहे पण न्यूमरेटर इथला मिसिंग आहे. तर बघा, वन अपॉन टू. ओके, आता टूला कितीने मल्टिप्लाय केलं की आन्सर आपलं फोर येईल. टूला टूने मल्टिप्लाय केलं, म्हणजेच टूला टूने मल्टिप्लाय केलं की आन्सर काय येईल आपलं, फोर, राईट. सो सेम ॲज इट इज, तुम्ही डिनॉमिनेटरला ज्या संख्येने मल्टिप्लाय करता त्याच संख्येने न्यूमरेटरला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, म्हणजेच काय, तर डिनॉमिनेटरला मी टूने मल्टिप्लाय केलं तरच माझा आन्सर फोर येईल, राईट. आणि म्हणून मी न्यूमरेटरला सुद्धा सेम डिजिटने मल्टिप्लाय करणार आहे, तरच माझं आन्सर जे आहे ते पुढे मॅच होईल आणि हे दोन्ही फ्रॅक्शन हे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन होतील, ठीक आहे. तर बघा, इथे पण मी टूनेच मल्टिप्लाय करणार, म्हणजेच काय, वन इंटू टू टू. सो इथे आपलं आन्सर काय आलं, टू. क्लिअर. सेकंड बघा, सेकंड सम बघा, फाय अपॉन ट्वेल्व. ओके, सो फाय अपॉन ट्वेल्व. आता इथे फायच्या अगेन्स्ट काय आहे, फायच्या पुढे काय आहे, टेन आहे, राईट. सो फायने कितीने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर आपलं टेन येईल, सो इट्स टू, राईट. फायने टूने, फायला टूने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर आपलं टेन येईल. आणि म्हणून ज्या संख्येला न्यूमरेटरने तुम्ही मल्टिप्लाय कराल त्याच संख्येने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं, हे लक्षात ठेवा. दोन्ही वेळेला आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये सेम नंबरने मल्टिप्लाय किंवा डिवाइड करायचं आहे, ठीक आहे. तर इथे मी टूने मल्टिप्लाय केलं आहे म्हणून खालीसुद्धा मी टूने मल्टिप्लाय करणार. आता आपलं आन्सर काय येईल, ट्वेल्व टू जा इट्स ट्वेंटी फोर. सो इथे बॉक्समध्ये काय आन्सर येईल आपलं, ट्वेंटी फोर. नेक्स्ट बघा, सिक्स अपॉन फाईव्ह. ओके,
सिक्स अपॉन फाइव। आता इथे फाइव च्या अगेन्स्ट दिलाय आणि सिक्स च्या अगेन्स्ट जो आहे तो ब्लँक आहे। सो फाइव ला किती ने मल्टीप्लाय केलं तर आंसर आपला 15 येईल। फाइव ला थ्री ने मल्टीप्लाय केलं, राईट, थ्री ने मल्टीप्लाय केलं की आंसर आपला 15 येईल। म्हणून आपण न्यूमरेटरला सुद्धा म्हणजे सिक्सला सुद्धा थ्री ने मल्टीप्लाय करू। सो आपला आंसर काय आलं, सिक्स थ्री जा इट्स 18। सो आपला आंसर आला 18, राईट। नेक्स्ट खाली बघा, सेवन अपॉन एट दिलाय मी। सो सेवन अपॉन एट, सेवनच्या अगेन्स्ट काय आहे 14, राईट। सो सेवनला कितीने मल्टीप्लाय केलं की आन्सर आपलं 14 येईल, सेवनला टूने मल्टीप्लाय केलं, बरोबर, सेवन टू जा 14 ना, मग सेवनला टूने मल्टीप्लाय केलं की आन्सर 14 येईल। म्हणून मी एटला सुद्धा टूने मल्टीप्लाय करणार आहे, आन्सर काय आलं आपलं 16, क्लिअर। नेक्स्ट बघा, आता इथे 9 अपॉन 12 दिलं आहे, ठीक आहे, आणि याच्या अगेन्स्ट काय आहे 36। सो बघा 12ला कितीने मल्टीप्लाय केल्यावर आन्सर 36 येईल, 12 थ्री जा 36, राईट, म्हणजेच थ्रीने मल्टीप्लाय केल्यावर। सेम याच थ्रीने आपल्याला वर मल्टीप्लाय करायचं, म्हणजे न्युमरेटरला मल्टीप्लाय करायचं। सो 9 थ्री जा 27, सो आन्सर आहे आपलं 27। लास्ट सम बघा, 6 12, ओके, अगेन्स्ट काय आहे याच्या 12 आहे। सो 6ला 2ने मल्टीप्लाय केलं तर आन्सर आपला 12 येईल। सो 6ला 2ने मल्टीप्लाय केलं की आन्सर 12 येईल, म्हणून आपण खाली सुद्धा डिनॉमिनेटरला 2नेच मल्टीप्लाय करणार आहोत। सो आन्सर आला आपला 30, म्हणजेच इथे बॉक्समध्ये काय येणार 30, राईट। सो अशा पद्धतीची सम जे आहेत ज्याच्यामध्ये आपण मल्टिप्लिकेशन यूज करून आपण फ्रॅक्शनचे जे आन्सर्स आहेत, इक्विवॅलंट फ्रॅक्शन जे आहेत ते आपण काढतो, तर हे अशा पद्धतीने काढतो। होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा। व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे।